तर या अहवालाच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टींवरती ठपका ठेवण्यात आलाय तेही बघूया। मुंबई महानगरपालिकेच्या 12,000 कोटींच्या कामांचं कॅग मार्फत ऑडिट झालेलं आहे। पालिकेने दोन विभागांची 20 कामं टेंडर न काढता दिली आणि 314 कोटींची कामं टेंडर न काढता दिली आहेत। 3,355.57 कोटींच्या 3 विभागांच्या 13 कामांना थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्तीच केलेली नाही। पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणाने वापर। माहिती आणि तंत्रज्ञान विभागांमध्ये 159 कोटी रुपयांचं कंत्राट निविदा न मागवताच देण्यात आलंय। तर रस्ते वाहतुकीच्या 52 पैकी 51 कामं सर्वेक्षण न करता देण्यात आल्याचं या अहवालामध्ये नमूद झालेलं आहे। अंधेरीमधल्या गोखले पुलाचं 9.19 कोटींचं काम हे विना टेंडर करण्यात आलं। तर संगणकीकृत अहवालामध्ये हस्ताक्षराद्वारे नोंदी आहेत आणि कंत्राटदारांना 1.36 कोटींचा अतिरिक्त लाभ दिल्याचं समोर आलेलं आहे। तर मालाड पंपिंग स्टेशनचं 464 कोटींचं काम हे अपात्र निविदाकाराला दिलेलं आहे।